नमस्कार मित्रांनो, मी आपल्या ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, 2022 मध्ये स्पर्धा परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक आणि सद्यस्थिती 6 ऑक्टोबर 2022 हा वेळापत्रक आलेला आहे MPSCच्या साईटवरती. तर मित्रांनो, याच्यामध्ये जाणून घेऊया. याच्यामध्ये बघा, ह्या ज्या झालेल्या परीक्षा त्यांच्यासुद्धा याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020 याचं काय म्हटलेलं आहे, याचा निकाल वगैरे सर्व घोषित झालेला आहे. त्याच्यानंतर राज्य सेवा परीक्षा 2021 जाहिरात प्रसिद्ध, पूर्वपरीक्षा झाली, मुख्य परीक्षा झाली, निकाल सुद्धा जाहीर झालेला आहे. त्यानंतर दुय्यम सेवा राजपत्रित संयुक्त गट व पूर्वपरीक्षा 2021 जाहिरात प्रसिद्ध, पूर्वपरीक्षा झाली, निकाल सुद्धा घोषित झालेला आहे. 26 फेब्रुवारी 2022 रोजी पूर्वपरीक्षा झालेली आहे. सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल दिनांक 1 जून 2022 रोजी जाहीर झालेला आहे. आता डेट्स वगैरे दिलेल्या आहे. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 जाहिरात प्रसिद्ध, पूर्वपरीक्षा झालेली आहे आणि निकाल जो आहे 28 जून रोजी जाहीर झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र तांत्रिक राजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 याची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध, पूर्वपरीक्षा झालेली आहे आणि मुख्य परीक्षा सुद्धा झालेली आहे. दिनांक 29 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्याचं नियोजित आहे. इथे काही डेट्स दिलेले आहे, काही परीक्षेच्यामध्ये मुख्य परीक्षा काही राहिलेल्या आहे, काही झालेल्या आहे. त्यानंतर मित्रांनो, समोर वळूया. महत्त्वाचं म्हणजे 2022 राज्यसेवा परीक्षा एप्रिल 2022 मध्ये याची जाहिरात आली होती. 19 जून रोजी याची जी आहे पूर्वपरीक्षा, 19 जून आणि 15, 16, 17 ऑक्टोबर 2022 मुख्य परीक्षेचे दिनांक. त्यानंतर 11 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध, 21 ऑगस्ट रोजी पूर्वपरीक्षा घेण्याचं नियोजित आहे. 21 ऑगस्टला याची परीक्षा घेण्याचं नियोजित म्हटलेलं होतं याच्यामध्ये. ऑलरेडी आता ऑगस्ट महिन्या समोर गेलेला आहे. मुख्य परीक्षेचा दिनांक दिलेला 21, 22, 23 जानेवारी रोजी घेण्याचं नियोजित म्हटलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढची जी परीक्षा महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट व संयुक्त पूर्वपरीक्षा 2022 23 जून रोजी याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याची 8 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्वपरीक्षा प्रस्तावित आहे. 24 डिसेंबर 31 डिसेंबर 7 जानेवारी आणि 14 जानेवारी रोजी मुख्य परीक्षा प्रस्तावित आहे. घटक परीक्षा जून 2022 मध्ये जाहिरात प्रसिद्ध, 5 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्वपरीक्षा होणार आहे. मित्रांनो, 29 जूनला याची जाहिरात आली होती आणि याच्यामध्ये जे आहे मुख्य परीक्षेचे दिनांक फेब्रुवारीमध्ये दिलेले आहे, फेब्रुवारी 2022 मार्चमध्ये. त्यानंतर राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2022 जुलै 2022 मध्ये जाहिरात 26 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्वपरीक्षेची, म्हणजे पूर्वपरीक्षा होईल जुलै 2022 मध्ये जाहिरात प्रसिद्ध. तर काय म्हटलेलं आहे, जाहिरात प्रसिद्ध झाली सप्टेंबरमध्ये. 17 डिसेंबर रोजी पूर्वपरीक्षा घेण्याचं नियोजित आहे. पूर्वपरीक्षा ही डिसेंबरमध्ये होणार आहे, राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा. आणि 29 सप्टेंबर रोजी मागणीपत्र प्राप्त झालेलं आहे, 27 जुलै रोजी झालेलं आहे. याच्यामध्ये 29 सप्टेंबरला वनसेवा मुख्य परीक्षा झालेलं आहे आणि 27 जुलै रोजी सुद्धा स्थापत्य अभियांत्रिकी झालेलं आहे. आणि याच्यामध्ये विद्युत आणि यांत्रिकीचं अद्याप मागणीपत्र नाही आहे. 27 डिसेंबर 2022 रोजी कृषीचं सुद्धा मागणीपत्र आलेलं आहे. सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षेचं सुद्धा मागणीपत्र नाही आहे. तर ते मागणीपत्र आल्यानंतर याच्यामध्ये इन्क्लूड होऊन जाईल ते सगळं. तर अशा पद्धतीचं हे वेळापत्रक आलेलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये फक्त जे लास्ट कॉलम आहे त्याच्यामध्ये काही अपडेट्स आहे, बाकी ॲज इट इजच आहे. तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.